शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत. तसंच भिडे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. त्यानंतर अखेर भिडेंविरोधात गुन्हा दाखल झालाय. संभाजी भिडेंना अटक होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. देशातील अनेक बँकांचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून विदेशात फरार झालेला नीरव मोदी महाराष्ट्रात जमीन खरेदी करत असल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार राम शिंदे यांनी केलाय. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नीरव मोदी हा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कवडी मोल भावानं जमीन खरेदी करत असल्याचा आरोप आमदार राम शिंदे यांनी केलाय. MIDC च्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना कर्जत जामखेडमध्ये नीरव मोदी स्वस्त दरानं जमीन खरेदी करत असल्याचा आरोप शिंदेंनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाची आता राज्यस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपच्या या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे, विजया रहाटकर आणि पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलंय. भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर विजया रहाटकर आणि पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली असून BL संतोष यांच्याकडे राष्ट्रीय संघटन महामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात बोगस खतं आणि बियाणं विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. याची दखल घेऊन बोगस खते विक्री करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द केल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत ट्विट करून दिली आहे. बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई केली असून ग्रीनफील्ड ॲग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केल्याचं मुंडेंनी सांगितलंय. राज्यात बोगस खते बियाणे यांची विक्री खपवून घेणार नाही. बोगस खत बी बियाणे यांच्याबद्दल तक्रारी असतील तर शेतकऱ्यांनी 98224465 या नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन मुंडेंनी केलंय. पुण्यातून NIA ने अटक केलेल्या दहशतवाद्याकडे छाबड हाऊसचा फोटो सापडलाय. त्यामुळे राज्यातील यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या लक्षांपैकी एक असलेल्या छाबड हाऊसवर दहशतवादी हल्ला झाला होता. पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर कुलाब्यातील छाबड हाऊस असल्याची चर्चा आहे. पुण्यातून इम्रान युनुस खान आणि युनुस याकूब साकी यांच्याकडे हे फोटो सापडलेत. त्यामुळे दहशतवादी पथक छाबड हाऊस समोर दाखल झालं असून या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी आज अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली आहे. राजस्थान सरकारनं नुकतीच 600 रुपयाचे कार्ड करून घेतल्यानंतर कोणताही अर्ज करण्यासाठी कोणत्याच प्रकारचं चलन लागू होणार नाही अशी योजना सुरू केली आहे. तर मग महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर असा अन्याय का असा सवाल अधिवेशनात उपस्थित करत आपण मुलांकडून धंदा करायला बसलो आहोत का असा प्रश्न केलाय. तसंच आपण सगळे मिळून ही लूट थांबवूया आणि युवांची ताकद दाखवून देऊया असं आवाहनही तरुणांनी केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात 2 खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 25 ते 30 जण जखमी झालेत. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. आज 3:00 लक्ष्मीनगर उड्डाणपुलावर ही घटना घडली आहे. अमरनाथची तीर्थयात्रा करून एक हिंगोलीच्या दिशेनं जाणाऱ्या आणि नागपूरवरून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रॅव्हल्सशी मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 6 समोरासमोर धडक झाल्यानं हा भीषण अपघात झाला. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.